नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी झालेल्या प्रवेशाची चर्चा। सोलापुरात रात्री 12 वाजता भाजपा नेता गेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी का आहे। राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेच्या 5व्या पर्वाला कालपासून सुरुवात झाली आहे। मात्र सोलापुरात एका भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे। याचं कारण म्हणजे रात्री 12 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे। पक्षप्रवेश करण्यासाठी या भाजप नेत्याला तब्बल 5 तास वाट बघावी लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे। आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भाजपचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी राष्ट्रवादीत दाखल झाले आहे। मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांना तब्बल 5 तास वाट बघावी लागली आहे। जयंत पाटील पोहोचल्यानंतर रात्री 12 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे आणि अखेर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे। सोलापुरातील बाळे येथे हा सोहळा पार पडला आहे। पक्षप्रवेशाचा सोहळा 12 वाजता करण्यामागचे कारण म्हणजे सांगलीचे वीर जवान शहीद रोमित चव्हाण यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार पार पडला आहे। या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याने जयंत पाटील यांना उशीर झाला आणि सोलापूर दौऱ्यातील सर्व कार्यक्रम उशिरा पार पडले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।